खासदार संजय राउत आणि शिवसेना नेते अद्वैत हिरे यांच्यावर नाव न घेता पालकमंत्री दादा भुसेंनी कडाडून टीका केली. नाशिकच्या गिरणा साखर कारखाना शेअर्समध्ये दादा भुसेंनी 178 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मुंबईतला एक भोंगा आणि मालेगावचा भोंगा करत आहे असं भुसे म्हणाले. 10वी 12वीच्या पुरवणी परीक्षेचा आज निकाल आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं 10वी 12वीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती आणि या परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे. पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉक्टर पराग काळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि तब्बल 80 दिवस हे पद रिकाम होतं. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत काळकर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यात गेल्या 4 वर्षांपासून हाताला मुंगे येत होत्या. गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. रखडलेल्या 34 जिल्हा परिषदांमध्ये 19,460 जागांसाठी नोकर भरती होणार आहे आणि यासाठी राज्यभरातून तब्बल 14,51,000 उमेदवारांनी अर्ज केले. उमेदवारांच्या अर्जातून सरकारच्या तिजोरीमध्ये 145 कोटी रुपये जमा झाले. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये दुष्काळाचं संकट वाढतंय. भालूर शिवारातल्या पिकांची आमदार सुहास कांदे यांनी पाहणी केली. पावसाअभावी पिकं करपू लागले. दुष्काळ जाहीर करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. जेजुरीच्या खंडोबा मंदिरातील मुख्य गाभारा आणि घोड्याचा सभामंडप आजपासून 1.5 महिन्यासाठी बंद राहणार आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत दुरुस्तीच्या कामासाठी गाभारा बंद असेल. या काळात भाविकांना कासवापासून खंडोबाचं दर्शन घ्यावं लागणार आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. रविवार सुट्टीचा वार असल्यानं गणेशमूर्ती देण्यासाठी मुंबईतल्या कार्यशाळांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते. गणेशभक्तांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. काळा चौकीच्या महागणपतीचं पारंपरिक पद्धतीनं आगमन झालंय. सह्याद्रीची उंची म्हणजे